जत तालुका तसा दुष्काळी तालुका। सांगली जिल्ह्यातील पूर्व भागात जत तालुक्यातील जवळजवळ कर्नाटक राज्याच्या सीमेरेषेवर वसलेले हे शहर वजा गाव माडग्याळ। या गावास डॉक्टर सार्थक हिप्टी यांच्या रूपाने वैद्यकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान तसेच सामाजिक जाण असणारे व्यक्तिमत्व लाभले आहे। वडील डॉक्टर शेखर हिप्टी व आई सौ शिवमाला हिप्टी हे माडगाळ गावामध्येच डॉक्टर म्हणून आपली सेवा बजावत आहेत। त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर सार्थक हिप्टी यांनी आपलं ध्येय पूर्ण करण्यास माडगाळ गावातच सुरुवात केली। कोल्हापूर येथे जन्मलेले आणि आपले जीवन सार्थक करण्यासाठी त्यांनी प्राथमिक आणि 10वीपर्यंतचे शिक्षण हे माडगाळ येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे पूर्ण केले। माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जवळच असलेल्या उमदी या गावामध्ये MV हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे 11वी 12वी पूर्ण केली। त्यानंतर MBBS साठी भारती विद्यापीठ यांच्या सांगली येथील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला। मन लावून आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून दिले आणि त्यात ते यशस्वीही झाले। त्यानंतर अंधेरी मुंबई येथील DGO कूपर हॉस्पिटलमध्ये त्यांनी आपल्या कामास सुरुवात केली। आपल्या कामाची सुरुवात करीत असताना पहिल्यांदाच त्यांना कोरोना महामारीचा सामना करावा लागला। त्यामध्ये त्यांना खूपच वेगळे अनुभव आले। डॉक्टर सार्थक हिट्टी हे स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्य करीत आहेत। कोविडच्या काळामध्ये अगदी कोविड पॉझिटिव्ह महिलांचे बाळंतपण त्यांनी स्वतः धाडसाने आणि जबाबदारीने पार पाडले आहेत। हीच त्यांच्या कामाची पोहोचपावती होय। ग्रामीण भागामध्ये रुग्णांची अगदी जबाबदारीने काळजी घेत असताना त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व अल्ट्रासाऊंड सेंटरही चालू केले आहे। त्यामुळे रुग्णांचा बराच वेळ वाचत आहे। रक्ताचा तुटवडा जाणवू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि ते यशस्वीही झालेले आहेत। आई वडील डॉक्टर असल्यामुळे आणि स्वतः समाजसेवेची आवड असल्यामुळे त्यांनीही स्वतः डॉक्टर होण्याचं ठरवलं आणि त्यात ते यशस्वीही झाले। डॉक्टर झाल्यानंतर सार्थक हिट्टी यांनी समाजासाठी अनेक उपक्रम राबवले। स्वतःच्या खिशाला चाट देऊन गोरगरिबांची सेवा केली। डॉक्टर सार्थक हिट्टी यांनी आजवर केलेल्या कार्याचा विचार करून ग्रुप ऑफ मीडिया आणि स्वराज्य न्यूज चॅनल यांच्यातर्फे देण्यात येणारा मेडिकल आयकॉन 2021 हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे।